रघुवंश राजे रघुवंश या रघुवंशी रघुवर घराण्याचा एकुलता एक सुपुत्र भावी या घराण्याचा राजपुत्र राजे रघुवंश चुकर तो सापाला एक दंश तो राजे रघुवंश मी किती वाईट कृत्य केलं किती वाईट वागलो तरी आपलं कुणी वाकडे करू शकत नाही अशी बात नाही मी कितीही गुन्हा केला तरी कायदा माझ्या पायाखाली झुकतो तो हा रघुवंश या रघुवंश वाकडे कुणी करणार नाही आणि जो कुणी आपल्या वाक्यात शिरला ना कायमचा मोकळा करतो कुणाच्या पापाला ऐकत काय कायद्याला आपल्या पायात तोडून घालवण्याची ताकद आपल्या या राजघराण्याने मला दिली आहे
पिताजी जेव्हा जेव्हा खुश करशील ना असेच तुला प्रत्येक वेळेस माझ्याकडून बक्षीस मिळत जाईल. पण नुसतं हे बक्षीस तुझ्या शिक्षणासाठी, तुझ्या बापाच्या उपचारासाठी खर्च करायचा हा माझा तुला सर. आपले इशाऱ्यावर नाचते ही, इशाऱ्यावर नाचते काय, पण आज ती आली माझं मनोरंजन करून गेली. पण माझं मन तुझ्यात लागत नाही, माझं मन आहे त्या सपना साली. खरंच माझ्या आयुष्यात जर आली असती ना तर आपण तिला तन मन धन सगळं बहाल करून टाकलं. एक वेळ सपना जर माझ्या आयुष्यात आली ना तर सगळं सुख मिळाल्याचा आनंद. पण कुटुंब अशी शिकली कुणास ठाऊ, मी तिला लाईक तर करतोच पण किती प्रयत्न केला तरी ती माझ्या जाळ्यात यायला काही तयार आहे. पण येईल 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 एक दिवस पहाड के नीचे. कारण माझं नाव रघुवंश, चोकर तो सापला दंश त्याचंच नाव रघुवंशला झुकवण्याची ताकद आहे माझ्या. एक दिवस नक्कीच ती सुद्धा माझ्या हातात येईल आणि त्या दिवशी हा रघुवंश ठरेल आलेल्या संधीचं सोनं कसं शकत. तिथं या रघुवंशचा कायदा तिथं फक्त माझाच फायदा.
शंभरचा नालायक आहे. आणि तू जर यातून एक पाऊल जरी समोर टाकलीस ना, तंगडे तोडीन तुझे तंगडे. तेरे ऊपर तो मेरा भरोसा है. एवढंच नाही तर तू माझ्या भावाची साडी आहे. अगं पण माझी साडी आहे. आणि खरं सांगू तुला, तुझ्यावर माझा जीव जळलाय. मग काय करू मी रात्री रोज स्वप्नात माझ्या इथेच भावाची साडी असलीस तरी. कारण आताच तुला सांगितलंय तू माझ्या भावाची साडी म्हणजे माझी साडी. आणि रोज तू माझ्या नजरेसमोर खेळत असतेस म्हणून तर तू आवडतेस मला. आता फक्त या घरात तुला मला आवडतेस म्हणून मी बोलवतो. आज फक्त आता इथं आलीसच आहेस. घरात कुणी नाही. माझी मौज मजा माझ्या बरोबर मस्ती कर म्हणजे सगळं मिळव. अरे नालायका, तुला मौज मजाच करायची आहे तर जाणं त्या वेशीच्या कोठेवर जा ना. आमच्यासारख्या मुलीच्या मागे कशाला लागतोय. सांगितलं तुला आता मी नालायक आहे. अरे बऱ्या बोलायला तयार झालीस तर ठीक, माझं प्रेम सुखावलंस तर ठीक. तुला बायको करायची माझी इच्छा. कधी कधी मला जर जी वस्तू सहजासहजी मिळत नाही ना, ती जबरदस्तीने मिळू शकतो. तू तुझी मर्यादा ओलांडशील तर मला पण माझी मर्यादा ओलांडायला वेळ लागणार. पोलिसात जाऊन तक्रार करेल मी तुझी. पोलिसात जाऊन तक्रार करशील माझी. अगं या घराची दार बंद आहे. माझ्यासमोर पुढे तू एकटी उभी आहेस आणि तू या घराची घरातून जाऊन तू माझी तक्रार पोलिसांकडे करशील. त्या पोलिसापर्यंत तुला पोहोचू देईन तेव्हा ना. कदाचित गेलीस नाही तू, कदाचित त्या पोलिसापर्यंत गेलीस नाही तर स्वतःची बदनाम तू सांगणारच. त्यांना तुला इथून मोकळी सोडेल असं वाटतंय तुला. तू माझ्यावर बळजबरी नाही करू शकत. तुला आताच सांगितलं मी की मला जी वस्तू मागून मिळत नाही ती मी जबरदस्तीला मिळवण्याचा प्रयत्न.
काय कसू काय कसू त्या अंगाला मी हात लावला तर काय कसू काय कसू तू तुझ्या अंगाला मी जर हात लावला तर काय कसू काय कसू या घरात फक्त तू अन मी रघुवंश नाव आहे काय रघुवंश यदाच घराण्याचा एकुलता एक राजकुमार रघुवंश आणि माझं तुझ्यावर प्रेम झाले आवडतेस तू मला खराब दिसतो अगं बघ माझ्या का राजविंदा देखणार सहा फुटाचा तरुण तुझ्या समोर उभा आणि तुला आवडत नाही आणि आधीच सांगितलंय तू मला जे सहजासहजी मिळत नाही ते जबरदस्तीने मिळवण्याचा प्रयत्न करतोय आज मलाही बघायचं अरे बघ मलाही तुझ्यावर जबरदस्ती करण्याचा शोक नाही मी तुला मागण्याचा प्रयत्न करतो ते तू देत नाहीयेस म्हणून मला जबरदस्ती करावी लागेल कदाचित विचार कर होणारा भावी नवरा आहे तुझा मी तो विचार ना तू स्वप्नात करू नको तुला नवरा करण्यापेक्षा मी भिकारी नवरा करेल नवरा करेल मग ठीक आहे फार खूप दिवसानंतर बेटकी साफाच्या झाडात आली तर आता थोडी पण चव घेतल्यापर्यंत सोडणार नाहीये मी आता तुही जर मनाचा पक्का ठाम निर्णय घेतलाय तर मी सुद्धा आता ठाम निर्णय घेतोय आज मी तुला सहजासहजी काय रे स्वप्नाची थोडी गंमत करत होतो कसली गंमत अरे एका साध्या होड्या मुलीशी गंमत करताना लाज नाही वाटत म्हणून आतापर्यंत तू असा कुवारा सांड राहिला आणि म्हणूनच वेळ काढून या बंगल्यावर मौज मस्ती करायला येतोस लाज नाही वाटत सांड काय आता सुधीर मला सांग ही तुझी साडी म्हणजे माझीच साडी ना भविष्यात आणि एक सांगायचं झालं तर ही सपना माझी बायको म्हणून या घरात असेल